नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जुलै रोजी 13 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता। त्यात आता 16 जुलै रोजी घनसोली येथे सेक्टर 6 नाल्याच्या बाजूला असलेल्या जागेत अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज या संस्थेने नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमात खारीचा वाटा उचलत 500 झाडं लावत पुढाकार घेतला आहे। यामध्ये स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील व सुवर्ण पाटील, कमल पाटील यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला। तसेच संस्थेतर्फे स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील, कमल पाटील, सुवर्ण पाटील यांचा सत्कार देखील करण्यात आला। एकूण 500 वृक्षांची लागवड या संस्थेची करत झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देखील या माध्यमातून दिला गेला। तसेच संस्थेचे अध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की आमची संस्था देखील या सामाजिक उपक्रमात भाग घेऊन पुढे येत आहे। तसेच नगरसेवक प्रशांत पाटील, सुवर्ण पाटील व कमल पाटील यांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले। नमस्कार श्री गुरुदेव, आम्ही जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान ह्यांच्या अंतर्गत आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे घेत आहोत। प्रशासनाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला सुंदर सहकार्य भेटलेत। नगरसेवक प्रशांत पाटील, निर्मला पाटील आणि कमलाताई पाटील ह्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज इथे आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहोत। साधारणतः 350 ते 400 भाविक वृक्षारोपणासाठी आलेले आहेत आणि आम्ही अशा प्रकारचे पुढेही वृक्षारोपणाचे कार्यक्रम करतो। संस्थानाच्या वतीने इतरही सामाजिक उपक्रम चालू असतात, त्यापैकी हा आमचा एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व इथं जमलेलो आहोत। भविष्यातसुद्धा आमचे असे उपक्रम चालू राहतील। त्यासाठी मी महानगरपालिकेच्या वतीने जे आम्हाला सहकार्य मिळालं त्या सगळ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रीगुरु जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांचे अनेक उपक्रम चालू आहेत आमचे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण उपक्रम चालू आहेत आमचे। मुंबई महानगरपालिकेने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। वृक्षारोपणचा आम्ही इथून पुढेही भरपूर कार्यक्रम राबवणार आहोत, पण हा आमचा प्रथमच कार्यक्रम आहे नवी मुंबईमध्ये। तर आम्ही सगळे नगरसेवक, स्थानिक नगरसेवक वगैरे आलेल्या नगरसेविका त्यांना मी धन्यवाद देते की त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला एवढं मोलाचं सहकार्य केलं। नवी मुंबई महानगरपालिकेने आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचे पण आम्ही आभारी आहोत। आमचे जवळजवळ 400 ते 500 लोक इथे आलेले आहेत आणि वृक्षारोपण आम्ही करणार आहोत। नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये पण आम्ही भर टाकणार आहोत आणि सुशोभीकरण नवी मुंबईचं आम्ही करण्यामध्ये आमचा खारीचा वाटा आम्ही नक्कीच उचलणार आहोत। तसेच नगरसेविका कमल पाटील व नगरसेवक प्रशांत पाटील यांनी सांगितले की नवी मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून या संस्थेच्या मार्फत माझ्या प्रभागात झाडे लावली जात आहेत, प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन जगवायला पाहिजे। सदरचे वृक्षारोपण वार्ड क्रमांक 32 मध्ये आमचे सद्गुरु सदानंद रामानंदाचार्य स्वामी नरेंद्र आचार्य महाराज यांचे सगळे सेवेकरी आणि मी इथला स्थानिक नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई, सुवर्णाताई पाटील इथले सेक्टर 7 ज्येष्ठ नागरिक आणि आमचे वासुदेव पाटील शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हे सगळे या कार्यक्रमास उपस्थित आहे। आजच्या गेली 20 वर्ष इथे सिडको नोडमध्ये कुठल्याही प्रकारची वृक्षारोपण किंवा निसर्गाला पूरक असे शोषण वातावरण तयार झाले नव्हते। कितीतरी झाडांची हानी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात आमचे आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचे यांनी ठरवले होते की नवी मुंबई हरित करायची, याच उद्देशाने हा कार्यक्रम इथे आज लावण्यात आलेला आहे आणि निश्चितच या झाडांचा जगल्यावर इथल्या नागरिकांना फायदा होईल असं मला वाटतं। आत्ता इथे मला तरी वाटतं 500 झाडांचं नियोजन आहे या ग्राउंडमध्ये आणि याच्यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ती सिम्प्लेक्सच्या मागचं आहे। जी ज्या प्रकारे अमृत पट्टा विकसित झाला सेक्टर 6 तसा पट्टा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि साई सदानंद नगरच्या ज्या नाल्याच्या बाजूला तिथं पण वृक्षारोपण थोड्या कालावधीमध्ये होणार आहे आणि इथले नवी मुंबईच्या आणि घनसोलीच्या सौंदर्यात भर पडणार आहे। आज प्रथम मी नवी मुंबईत नरेंद्र महाराज संस्थेचे सर्व पदाधिकारी, महिला आणि पदाधिकारी यांचे मी ह्या घनसोली नगरीत अभिनंदन करीत असून आज हरित नवी मुंबई या संकल्पनेतून हा वृक्षारोपण करण्यात आपण
या संस्थेच्या मार्फत इथे आलात आणि आमच्या या घनसोली नगराला एक सौंदर्य म्हणून आपण याला सुशोभीकरण भर पाडलेले आहेत. तसेच मागच्या आठवड्यात आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत नवी मुंबईचे प्रथम महापौर जयवंतजी सुतार यांच्या उपस्थितीत आणि मोठा कार्यक्रम पार पडला. तसेच अनेक ठिकाणी ह्या नगरीच्या सर्व ठिकाणी झाडं लावून घनसोली नगरीत आणि नव्या मुंबईला प्रदूषणापासून मुक्त करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आणि महिलांना मी शुभेच्छा देऊन आपले अभिनंदन करीत आहे. जय हिंद. व्हिडिओ जर्नलिस्ट अरबासाठीसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट.